नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वर तुम्ही माझ्या चॅनल वर पहिल्यांदा आले असाल तर पहिलेचे व्हिडिओ जरूर पहा आणि अशा अनेक व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल सध्या बाजारात येत आहे त्या म्हणजे तुरीच्या शेंगा आपण तुरीच्या शेंगांची भाजी कचोरी चटणी करतो पण आज आपण तुरीच्या शेंगांचा एक असा प्रकार बघणार आहे जो तुम्ही एकदा कराल आणि परत परत करून खाल तर चला मग सुरुवात करूया आपण इथे अर्धा किलो तुरीच्या शेंगा घेतल्या आहे याला सर्वात पहिले स्वच्छ धुवून घेऊया शेंगा धुवून झाल्यानंतर याला आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया पूर्ण शेंगा टाकून झाल्यानंतर त्यावर मीठ घालूया आणि त्याचबरोबर पाणी सुद्धा घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया व कुकरचं झाकण लावून तीन ते चार सिट्टी होईपर्यंत शिजवून घेऊया चार सिट्टी झालेल्या आहे आणि कुकर थंड झाला आहे आता आपण उघडून पाहूया वाव मस्त तुरीच्या शेंगा एकदम छान शिजवून झाल्या आहेत आता आपण स्टेनरच्या साह्याने त्यामधलं पाणी काढून घेऊया आता चेक करूया तुम्ही पाहू शकता दाणे व्यवस्थित शिजले आहेत अशा प्रकारे तुरीच्या शेंगा शिजवून जरूर खा चवीला एकदम छान लागतात आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल धन्यवाद